नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत HQ द इन्फंट्री स्कूल मऊ याचा जो आवेदन अर्ज दिलेला तो कशा प्रकारचा भरायचा आहे, तर याबाबतची संपूर्ण माहिती. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तर इन्फंट्री स्कूल मऊ या ठिकाणी 101 जागेची भरती निघालेली आहे. तर यामध्ये ड्रॉसमन, स्टेनोग्राफर, कुक, ड्रायव्हर, बार्बर यासारख्या पदांचा समावेश आहे. त्या जाहिरातीबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, त्यावरून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहायचा. तर आता आपण पाहणार आहोत की हा अर्ज तुम्हाला कशा प्रकारचा भरायचा आहे. तर पहा मित्रांनो, जेव्हा तुम्ही अर्ज भराल तर तुमच्याकडे संपूर्ण माहिती असणे गरजेचं आहे. जे काही तुमची PDF असते संपूर्ण जाहिरातीची, ते PDF तुमच्याकडे असणे गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला हा अर्ज योग्यरित्या भरता येणार आहे. कारण त्यामध्ये माहिती जी असते मित्रांनो, त्या माहितीनुसार हा अर्ज तुम्हाला भरायचा असतो. तर पहा अर्ज तुम्हाला कशा प्रकारचा भरायचा आहे. तर इथे विचारलं ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ, तर या ठिकाणी तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज भरायचा आहे त्या पदाचं नाव लिहायचं. जसं मला कुकसाठी अर्ज भरायचा आहे तर मी कुक लिहिलेला आहे. नंबर 2 पहा, जर तुम्ही स्टेनोग्राफर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क यासाठी जर अर्ज भरत असाल तर तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे. ती टायपिंग टेस्ट तुम्ही हिंदीमध्ये देता की इंग्लिशमध्ये देता हे तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल. ठीक आहे, ती टेस्ट जी होणार आहे ती तुम्हाला हिंदीमध्ये द्यायची असेल तर हिंदी लिहायचं, या ठिकाणी इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये टायपिंग टेस्ट द्यायची असेल तर या ठिकाणी इंग्लिश करायचं. तर इथं रेफरन्स विचारला आहे, तिथे टाकायचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर. तिथे ॲडवर्टाईज नंबर विचारला तर ॲडवर्टाईज नंबर हा टाकायचा आणि तारीख टाकायची 18 जून 2022. अशा प्रकारे तुम्हाला भरावं लागेल. रेफरन्स एम्प्लॉयमेंट न्यूजचा टाकायचा, ॲडवर्टाईज नंबर हा टाकायचा आणि तारीख हे टाकायची. ॲडवर्टाईज नंबर फॉर्ममध्ये दिलेला आहे तो बरोबर चेक करून टाकायचा. तर पहा मित्रांनो, यामध्ये 2 युनिटचा समावेश आहे. एक आहे मऊचा आणि दुसरा आहे कर्नाटकचा. तर तुम्हाला कर्नाटकसाठी जर अर्ज भरायचा असेल तर कर्नाटकवर अशी क्लिक करायची, किंवा तुम्हाला मऊसाठी जर अर्ज भरायचा असेल तर मऊ या ठिकाणी असा क्लिक करायचं. ठीक आहे, आणि पहा येथे तुम्हाला फोटो चिटकायचा आहे आणि फोटोवर तुमची साईन करायची. फोटो चिटकायचा आणि फोटोवर साईन करायची. तर पहा, 1 पहा, फुल नेम इन ब्लॉक लेटर. तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे. जसं 10वीच्या मार्कशीटवर आहे तसंच नाव तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल. समजा 10वीच्या मार्कशीटवर माझं अळणा प्रथम आहे, नंतर माझं नाव येते, नंतर माझ्या वडिलाचं नाव येते, तर मी बरोबर या ठिकाणी लिहिलेलं आहे. तुम्ही तुमची 10वीची मार्कशीट समोर ठेवून हे नाव लिहायचं. नंतर तुमचं वडिलाचं नाव या ठिकाणी लिहावं लागेल. वडिलाचं नाव लिहिलं, इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे तर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी असं लिहायची. जे काही तुम्ही डेट ऑफ बर्थ ते बरोबर लिहायची. नंतर आहे तुम्हाला एच ऑन लास्ट डेट ऑफ रिसीव ॲप्लिकेशन. याची जी लास्ट डेट आहे अर्जाची, त्या अर्जाची लास्ट डेटनुसार तुमचं वय किती, तुम्ही किती दिवसाचे, किती महिन्याचे आणि किती वर्षाचे होतं हे कळावं लागेल. तर याची जी अंतिम तारीख जी आहे त्या 25 जुलै आहे. तर तुम्ही 25 जुलैला किती वर्षाचे, किती महिन्याचे आणि किती दिवसाचे होता हे तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल. एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून तुम्हाला ते जन्मतारीख काढावी लागेल. नंतर 5 तुम्हाला तुमची कॅटेगरी विचारली आहे, तर कॅटेगरी या ठिकाणी लिहायची. ठीक आहे, तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला याची माहिती भरावी लागेल एक सर्व्हिसमॅनची. नंतर बा, तुम्ही जर अपंग असाल तर अपंगाची माहिती या ठिकाणी भरावी लागेल, कोणत्या प्रकारचं तुम्ही अपंग आहे हे भरावे लागेल. नंतर 8 पहा, नॅशनॅलिटी पहा, इथं इंडियन करायचं. 9 तुम्हाला रिलिजन विचारले जातं, या ठिकाणी तुम्हाला रिलिजन लिहावं लागेल. हिंदू असेल तर हिंदू लिहायचं, बुद्धिस्ट असले बुद्धिस्ट लिहायचं, मुस्लिम असेल तर मुस्लिम लिहायचं, ख्रिश्चन असेल तर ख्रिश्चन लिहायचं. जे काही तुमचं रिलिजन धर्म जो असेल तो या ठिकाणी तुम्हाला 9 लिहावा लागेल. 10 तुम्हाला ॲड्रेस लिहावा लागेल, पूर्ण ॲड्रेस लिहायचा. जसा मी लिहिलेला आहे, रुक्मिणी नगर नियर SBI ब्रांच अमरावती, पिनकोड टाकायचा. आणि तुम्हाला इथं निअरेस्ट रेल्वे स्टेशन विचारलेलं आहे, तर इथं निअरेस्ट रेल्वे स्टेशनचं नाव लिहायचं अमरावती. समजा जर रेल्वे स्टेशन असेल त्या रेल्वे स्टेशनचं नाव या ठिकाणी लिहायचं. 11 पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. इथं मोबाईल नंबर विचारला, मोबाईल नंबर टाकायचा तुमचा. ईमेल ॲड्रेस विचारला, ईमेल ॲड्रेस टाकायचा. आधार नंबर विचारला, आधार कार्ड नंबर टाकायचा. आणि पॅन नंबर पण या ठिकाणी विचारलेला, पॅन नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागेल. 12 पहा, 12 तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन भरायचं आहे. तर पहा, माझा SSC केव्हा झाला, 2013 इथं ते इयर लिहावं लागेल. कोणत्या बोर्डातून तुम्ही 10वी पास झाले ते लिहावं लागेल. 10वी तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाल ते या ठिकाणी लिहावं लागेल. तुमचं डिव्हिजन काय होतं, फर्स्ट, सेकंड, थर्ड, हे डिव्हिजन या ठिकाणी लिहावं लागेल. आणि या ठिकाणी ते पास फेल जे असेल ते या ठिकाणी लिहावं लागेल. ठीक आहे, नंतर SSCचं पण असंच लिहावचं, कोणत्या वर्षी 12वी पास झाले, कोणत्या बोर्डातून 12वी पास झाले, 12वीत पर्सेंटेज किती होते, डिव्हिजन काय आहे तुमचं 12वीत आणि पास. अशा प्रकारे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन भरायचं. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची माहिती पण तुम्ही या ठिकाणी भरू शकता. आणि एक टेक्निकल माहिती जर असेल, IT वगैरे झालं असेल, ते पण माहिती तुम्ही या ठिकाणी भरू शकता. ठीक आहे, हे बरोबर भरायचं मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स विचारलेला आहे, तर एक्सपिरियन्स लिहायचं. नंतर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबवर आहात का, तर या ठिकाणी लिहायचं असेल तर, नाही तर डॅश मारून द्यायची. नंतर पहा, या ठिकाणी तुम्हाला सही करायची आहे आणि इथं तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे. ठीक आहे, नंतर पहा, इन्क्लोजर, तुम्हाला अर्जासोबत 1 सेल्फ ॲड्रेस रजिस्टर इनोलॉप जोडायचा आहे. ठीक आहे, बाकी डॉक्युमेंट जोडायचे सेल्फ रजिस्टर करून.
एक वन सेल्फ ॲड्रेस रजिस्टर इनवलप जोडायचा आहे, 25 रुपये तिकीट लावलेला, पोस्टात जायचं आणि त्याला रजिस्टर इनवलप मागायचा, 25 रुपयाचा तिकीट लावायची त्याला. नंतर ज्याला पोस्टल ऑर्डर आहे त्याने पोस्टल ऑर्डरचा किंवा DDचा नंबर या ठिकाणी लिहायचा, कोणत्या तारखेला DD किंवा पोस्टल ऑर्डर काढली ते लिहायचं आणि 50 रुपयाचंच आहे. आणि तुम्ही अर्जासोबत किती डॉक्युमेंट जोडलेले आहे त्याची संख्या या ठिकाणी लिहायची आहे. ठीक आहे, 6 जोडले 6 लिहायचे, 8 जोडले 8 लिहायचे. जे काही जेवढे तुम्ही डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड जोडात त्याची संख्या या ठिकाणी लिहायची. ठीक आहे, इथे तुम्हाला लेफ्ट हँडचं थंब द्यावा लागेल. फिमेलसाठी राईट हँडचा आहे, पुरुषासाठी लेफ्ट हँडचा आहे. ठीक आहे, हे फक्त OBC कॅटेगरीसाठी आहे. डिक्लेरेशन बाय OBC कॅन्डिडेट ओनली, OBC कॅन्डिडेटलाच भरायचं आहे. नंतर इथे ॲडमिट कार्ड, तर हे ॲडमिट कार्ड मित्रांनो तुम्हाला दोन जोडायचे आहे, कारण ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये दोन ॲडमिट कार्ड दिलेले आहे, तर असे तुम्हाला दोन ॲडमिट कार्ड अर्जासोबत जोडायचे आहे. तर फोटो चिटकायचा आणि फोटोवर साईन करायची. इथं तुमचं पूर्ण नाव लिहायचं, इथे तुमच्या वडिलाचं नाव लिहायचं, इथे तुमची जन्मतारीख लिहायची, ज्या पदासाठी अर्ज भरला त्या पदाचं नाव लिहायचं आणि इथं कॅटेगरी लिहायची आणि इथं साईन करायची. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲडमिट कार्ड भरायचं आहे आणि संपूर्ण अर्ज भरायचा आहे. साधा सरळ अर्ज आहे मित्रांनो, अर्ज भरताना काहीच अडचण येत नाही. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा अर्ज भराल तर तुमच्याकडे PDF जवळ असणे गरजेचं आहे. इथे जी सविस्तर माहिती जी PDF आहे ते जवळ असणे गरजेचं आहे. PDF समोर ठेवूनच अर्ज भरायचा, कारण PDFमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते. ते PDF समोर ठेवूनच ते अर्ज पाहायचा. मी जो अर्ज सांगितलेला आहे तो फॉर्मॅट बरोबर आहे की चुकला आहे हे पण तुम्हाला चेक करणे गरजेचं असते. अर्जासोबत तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स पाठवा ते सेल्फ रजिस्टर करून पाठवायचे. PDFमध्ये दिलेल्या तुम्हाला अर्ज काय काय पाठवायचं आहे समोर PDF पाहायची. मी जो अगोदर व्हिडिओ बनवला तो पण पाहायचा, त्यावर पण तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकते. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.